दोन्ही गुलाबरावांना लकी टेलर यांचे थेट आवाहन, कुणीही असो जळगाव ग्रामीण मधून लढणार. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विद्यमान मंत्री शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील हे आहेत. तसेच त्यांना लढत देणारे त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे विरोधक राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आगामी काळात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्टच आहे. मात्र आता या दोन्ही आजी आणि माजी मंत्र्यांना BRS पक्षाने थेट आवाहन दिलं आहे. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा तेलंगणात बोलबाला आहे. त्यांचा BRS पक्ष हा त्या ठिकाणी निर्विवाद आपले बहुमत सिद्ध करतो. शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष म्हणून BRS ची ओळख आहे. तेथील शेतकरी हा सुजलाम सुफलाम असल्याचे म्हटले जाते. याच BRS पक्षाने आपली पाळेमुळे महाराष्ट्रात रुजवायला सुरुवात केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात BRS पक्षाचे नाव कुठे ना कुठे उल्लेखले जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील BRS ने आपली पाळेमुळे पसरवायला सुरुवात केली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व असलेले लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी हैदराबादला जाऊन BRS पक्षाचे प्रमुख तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते BRS पक्षात प्रवेश केला. याच BRS पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना बच्छाव यांच्या उपस्थितीत जळगावात BRS पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी लकी टेलर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी लकी टेलर यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवलाय. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान मंत्री आणि माजी मंत्री हे असतील याबाबत विचारले असता, राहू द्या, समोर कुणीही असो जळगाव ग्रामीण मधून लढणार असे थेट आव्हानच त्यांनी दिले आहे. मी आमदारकी लढणार आहे आणि जळगाव ग्रामीण मतदारसंघातून लढणार आहे अधिकृत मतदारसंघामध्ये. तर लक्ष द्यावं लागेल, पूर्ण जिल्ह्यावरच लक्ष द्यावं लागेल ना सर मला. आता त्यामुळे सांगितलं बैठकीमध्ये की जळगाव ग्रामीण मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करणार आहे. हो, पक्षाने जर जबाबदारी दिली तर लढवावे लागेल. आजी माझ्या मंत्र्यांचं आव्हान राहील तुम्हाला. राहू द्या ना, समोर कोण येते आपण कशाला विचार करायचा. जर तो विचार केला तर तुम्ही इलेक्शनच लढू शकत नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभारायचा अधिकार आहे. ज्याला दोन मतं पडतात तोही शेवटच्या क्षणापर्यंत मतो मी निवडून येणार आहे. तर जी पक्ष जबाबदारी देईल ती जबाबदारी मी 100% मनापासून पूर्ण पार पाडेल.